आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मराठा आरक्षणासाठी कापशी मधील हजारो मराठा युवक पायी चालत कोल्हापूरला रवाना. मी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा. आमदार मुश्रीफ. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, समाज मुख्य प्रवाहात यावा यासाठी कापशी आणि कापशी परिसरातील हजारो मराठा युवक 60 किलोमीटर पायी चालत कोल्हापूरला रवाना झाले आहेत. आज सकाळी लॉंग मोर्चा समोर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, या सरकारने सर्व घटकांना फसवण्याचे काम केले आहे. मराठा समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. या सरकारने मराठ्यांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. मराठ्यांचे वसतिगृह चालू नाहीत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत कर्ज नाही, अशा अनेक बाबी उघड केल्या. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. मी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.